रामनगर येथे कायमस्वरूपी मंजूर करून आणण्यात आलेले पाणी योजनेचे करण्यात आले भूमिपूजन. सुपा पुनर्वसितांची गेली 40 वर्षापासून एकच इच्छा होती, ती म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी पाणी मिळणे. सुप्यातून पुनर्वसित झाल्यावर कित्येक वर्षांपासून पाणी समस्या सुटत नव्हती, परंतु आता रामनगर भागात पाणी समस्या कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असून सदर पाणी इळवे धाबे येथून आणण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी गणेश मंडपासमोर करण्यात आले. या भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी बोलताना हळ्याल जेवडा क्षेत्राचे आमदार आरवी देशपांडे म्हणाले, पाणी समस्या उद्भवल्यास महिला वर्गांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. तर या ठिकाणी यापूर्वीही पाण्याची समस्या सुटून देत म्हणून अनेक मिनी वॉटर स्कीमही बनवण्यात आले, तरीही पाण्याची समस्या न सुटल्याने गेल्या वर्षी येथील नागरिकांनी आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनावेळी आपण लवकरच पाणी समस्या सोडून देण्याचे आश्वासनही मी दिले होते. तर रामनगर बरोबरच आता असू जगलपेठ भागालाही पाणी पुरवठा होऊ देत या उद्देशाने 28 कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत, परंतु इतर पक्षाकडून आपण व आपल्या पक्षांनी हा पाणी प्रकल्प मंजूर केल्याचे सांगत आहेत. तर सदर रक्कम कोणी मंजूर केली हे सर्वांनाच माहीत असून हे सांगण्याची गरजच भासत नाही व हे सर्व अभिवृद्धी येथील लोकांच्या प्रयत्नातून झाली असून यापुढे आपले सरकार आल्यास प्रतिकुपनला दरमहा 10 किलो तांदूळ, 200 युनिट मोफत वीज पुरवठा व प्रत्येक घरातील वडीलधारी महिलेला 2000 मासिक वेतन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर या ठिकाणी युवकांना रोजगार मिळवून द्यावा या उद्देशाने टेक्सटाईल कंपनी उभारण्याची अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले, परंतु योग्य रकमेत जागा न उपलब्ध झाल्याने काम लांबणीवर पडले आहे. तर येणाऱ्या काही महिन्यात या ठिकाणी मोठी अशी टेक्सटाईल कंपनी आणण्याचे ठाम आश्वासन यावेळी देशपांडे यांच्याकडून देण्यात आले. तर यावेळी जमलेल्या सुपावासियांकडून रामनगर येथे प्राचीन अवशेष साठवणूक करून संग्रहालय उभे करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच रामनगर भागात पर्यटनासाठी बोटिंगचीही व्यवस्था करण्याची मागणी आल्याचे लवकरच सदर दोन्ही मागण्या पूर्ण करण्यात येणार असल्याबद्दल देखील यावेळी सांगण्यात आले. तर सदर पाणी योजनेच्या भूमिपूजनाबरोबरच आडाळी गावातील पाणी योजनेसाठी 70 लाख, हार्ली गावातील पाणी योजनेसाठी 35 लाख, तसेच तुळजाभवानी सभा मंडप बांधण्यासाठी 20 लाख रुपये मंजूर करून त्याचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तर ह्या कार्यक्रमास व्यासपीठावर काँग्रेस पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. समर्थ वार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुला सांगितलं की मी प्रयत्न करतो, मी फार माझे शब्द जबाबदारीने बोलतो आणि एवढा माझ्या अंगाने मी निश्चय केला, काही झालं तरी मार्चात ही योजना मंजूर करून इकडे आम्ही तुझा इलेक्शन करून तुझा कुणाला काय हलत आहे ते काय करताय असे कार्यक्रम करताय ते माझा प्रयत्न मी करेन. आणि तिथं मोठी माझ्या देशाने मोठी मागणी नाही, इकडे जर मी तू मोठी कर करायचं आहे लोकांना सेफ दाखवले घेतले पाहिजे, त्या दृष्टीने प्रवास वितरणा महामध्ये मारण्याचा आम्ही प्रयत्न करू. मॅट्रिक पास झालेले, बीएस झालेले, बीए झालेले इंजिनियर मी भेटायचे म्हणून आला तुम्हाला बेफार निवड वाढलं. प्रधानमंत्री साहेबांनी मोदी साहेबांना सांगितलं 2014-15 मध्ये ज्याचे प्रधानमंत्री झाले 2 कोटी उद्योगांची सृष्टी करतो प्रत्येक वर्षाला, काय झालं आज 18 कोटी उद्योग सृष्टी वाटले होते. 18 कोटी नाही, 18 कोटी नाही, 18 कोटी उद्योग कमी झाले.